आज आपण बनवणार आहोत कोकणातील एक पारंपरिक पदार्थ काकडीच्या तोसळ्या आणि त्यासाठी लागणारं साहित्य पुढीलप्रमाणे। आता मी घेतले ही प्रमाणासाठी वाटी, त्यात मी 2.5 वाटी घेतले तांदूळ, 1/2 वाटी घेतली चणा डाळ आणि 1/2 वाटी घेतली उडीद डाळ। मग आता आपल्याला काय करायचं आहे पुढे? आता ही डाळ आणि तांदूळ मी चांगली धुवून घेऊन ठेवलेली आहे भिजत, ती 8 तास भिजवायची आपल्याला, नंतर ती वाटून घ्यायची। अच्छा, 8 तासाने आपल्याला ही मिक्सरमधून वाटून घ्यायची। ओके, आता ही 8 तास भिजवून झालेली आहे डाळ आणि तांदूळ। आता आपण काकडीचा किस करून घेऊ। हां, मग आता सुरुवातीला काकडी किसून घ्यायची आपल्याला। हो, आता काकडी किसून घेऊया आणि ती गरम करून घेऊ। ओके, आता ही काकडी घेतली आहे, ती आता आपण साल काढून किसून घेऊया। मालवणी भाषेत बोलायचं झालं तर काकडी म्हणजे तवसा, आणि म्हणूनच या पदार्थाचे नाव तवसाच्या अर्थात काकडीच्या तवसोळ्या। आता ही झाली किसून, आता साल काढून झाली, आता आपण ही किसून घ्यायची। हो, ही काकडी आपण किसूया। ही एक मध्यम आकाराची काकडी आपण इथे घेतली आहे ना? हो हो। आता ही काकडीचा केस मी गरम करून घेते। आता ही बारीक आज ठेवते मी, त्यावरती गरम करून घेते। केस गरम करून घ्यायचा। आपल्याला ह्या काकडीचा आता कच्चेपणा फक्त काढून घ्यायचा आहे ना, एवढा शिजून घ्यायचा आहे। आता ही काकडी आपली शिजून झालेली आहे, आता काय गॅस बंद करायचा? हो, गॅस बंद करते। ते पाणी गरम करायला ठेवलंय ना आपण? हो, ते आपण पाणी गरम करायला ठेवलंय आता। आणि इथे आपण ही 1/2 किलो काकडी घेतली होती किसून, तीही आपली शिजून तयार आहे। आता ही किसलेली काकडी वाटून घेते। ही 1/2 किलो काकडी आहे, किसून घेतली आहे, जरा ती गरम केली आहे। आणि ह्याच्याबरोबर आपल्या तांदूळ आणि डाळ पण वाटून घ्यायचे की आधी फक्त काकडी? फक्त काकडी। काकडी वाटून झालेली आहे, आता आपण डाळ तांदूळ वाटून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये वाटताना गरजेनुसार गरम पाणी घालणार आहोत। छान मऊसर असं पीठ आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आपले पीठ आता इथे तयार आहे, यामध्ये आपण योग्य प्रमाणात पाणी घालून आपण ते पुन्हा 8 तासासाठी झाकून ठेवणार आहोत।
ह्या 8 तासामध्ये हे पीठ चांगलं फुलून येईल आणि मग त्यामुळे आपले तवसळे जे आहेत ते चांगले लुसलुशीत बनायला मदत होईल। आपले पीठ आता तयार आहे। यात आपण चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालून घेणार आहोत। हे सर्व पीठ आता आपल्याला व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे। मी इथे भिड्याचा वापर करते आहे। तुमच्याकडे जर नॉनस्टिक तवा असेल तर त्याचाही वापर तुम्ही ते करू शकता। आता मी भिड्याला तेल लावून घेते। आता आपण बॅटर पसरवून घेऊया। आता 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। आता 2 मिनिटांनी झाकण काढून घेऊया। आता कडा सुटेपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे। आता कडा सुटली आहे, मी पलटवून घेते। आता थोडं थंड पाणी लावायचं आहे मऊसरपणा येण्यासाठी। आता हा तवसळा तयार आहे, आपण त्याला काढून घेऊया। अशाच प्रकारे आपल्याला बाकी सर्व तवसळ्या करून घ्यायच्या आहेत। डोसा किंवा आंबोळ्या ह्यातीलच हा एक प्रकार आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी उत्तम पर्याय। रोजच्या गुळाच्या चहाबरोबर हा चांगला लागतो, शिवाय हा खोबऱ्याच्या ओल्या चटणीसहही छान लागतो। अशा प्रकारे गरम लुसलुशीत स्वादिष्ट अशा काकडीच्या तवसळ्या येथे तयार झालेल्या आहेत। करून पहा। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा।